सध्याची ब्रेकिंग न्यूज, शिर्डी मधल्या श्री साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापकीय मंडळाला पदावर राहण्याचा अधिकार नसल्यामुळे हे मंडळ ही समिती बरखास्त करण्यात यावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे सध्याची, शिर्डीचं संस्थानचे अध्यक्ष त्याचे होते जयंत ससाणे, त्याचबरोबर इतर 15 सदस्य यावर होते ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचाही समावेश होता। उपाध्यक्षपदी शंकरराव कोल्हे होते, इतर 16 सदस्यांच्या नेमणुका झालेल्या होत्या 2004 साली, पण त्यानंतर 3 वर्षांनी हे त्यांची मुदत संपत असताना सुद्धा पुढची 4 वर्ष आणखी हे समिती अस्तित्वात होती आणि त्यांनी कोणतेही बदल त्यामध्ये केले नाहीत आणि म्हणूनच राजेंद्र गोंदकर संदीप कुलकर्णी यांनी याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये ही समिती बरखास्त करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती याचिकेमध्ये आणि ही मागणी मान्य केली आहे कोर्टाने। यानंतर कोर्टाने आदेश दिलेत की 15 दिवसात आता तुम्ही नवीन जे समिती आहे या संस्थानाची ती तयार करा, अन्यथा 15 दिवसानंतर हा जो कारभार आहे या संस्थानाचा तो जिल्हा न्यायाधीशांकडे सोपवण्यात येईल। ही विश्वस्त समितीची मुदत 2007 साली संपत असताना सुद्धा ती समितीचं कामकाज थांबलं नाही आणि त्यानंतर पुढे आणखीन 4 वर्ष ते सुरू राहिलं, तीच समिती कार्यरत होती आणि त्यामुळे संस्थानाचे जे नियम बनलेले आहेत त्याच नियमांच्या विरोधात हे सगळं चाललंय, हे बेकायदा आहे असं या याचिकेत म्हटलेलं होतं। आपल्या सोबत आहेत माधव सावरगावे। माधव, काय माहिती आहे नेमकी या आदेशाबद्दलची आणखी? अमोल, शिर्डी येथील जे श्री साईबाबा संस्था आहे या संस्थांचं जे काही व्यवस्थापकीय मंडळ आहे त्या मंडळाची स्थापना 2004 मध्ये झाली होती। त्या ठिकाणी जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगावचे ज्येष्ठ नेते जे काही माजी मंत्री होते शंकरराव कोल्हे हे उपाध्यक्ष होते, अशी एक मंडळ त्या ठिकाणी होतं। पण मंडळ फक्त 3 वर्षासाठी होतं पण त्यानंतर कुठलीही ते जी काही समिती आहे जे काही मंडळ आहे ते बरखास्त न करता पुढे कंटिन्यू चालू झालं होतं आणि त्याच्याच विरोधात शिर्डीतले राजेंद्र गोंदकर आणि संदीप कुलकर्णी यांच्याच काही जणांनी याचिका दाखल केली होती औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि त्यानंतर आज औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये खंडपीठाने असे आदेश दिले की 15 दिवसात राज्य सरकारनं शिर्डी संस्थांची जी काही समिती आहे ती समिती पुनर्गठित करावी, त्या समितीची पुनर्रचना करावी, नाही तर मग 15 दिवसानंतर जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली जी काही जिल्हाधिकारी असतील तीच समिती काम पाहणार असा आदेश जिल्हा इथल्या खंडपीठाने दिलेला आहे। 23 ऑगस्ट 2004 रोजी जवळपास 16 सदस्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या, जवळपास त्याची नेमणुकाची जी काही मर्यादा होती 3 वर्षासाठी ती होती, मात्र त्यानंतर सलग 2007 मध्ये सुद्धा या संदर्भात कुठलीही कारवाई विश्वस्त मंडळाच्या बदलाची केली नव्हती आणि त्याच्याच विरोधात त्याच्या संदर्भातच इथं औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि आज औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। अमोल, बरोबर आहे माधव, धन्यवाद। या माहितीबद्दल, अतिशय महत्वाचा निर्णय आज झालेला आहे। आपल्या सोबत आहेत याचिका